मी डॉक्टर मेघा मातुरकर. आपण आज आजचे पंचांग पाहू. त्या अगोदर मी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते हे तुम्हाला सांगू इच्छिते. माझं काम ॲस्ट्रॉलॉजर, रेकी ग्रँड मास्टर, वास्तुशास्त्रज्ञ अशा अनेक ठिकाणी मी काम करते. चला आज आपण आजचे पंचांग पाहू. चला आपण आजचे पंचांग पाहू. आजची तारीख आहे 31 मे 2023 बुधवार, शक 1945, शोभन संवत्सर, अयन ऋतू उत्तरायण, मास पक्ष ज्येष्ठ शुक्ल पक्ष, तिथी एकादशी, नक्षत्र चित्रा अहोरात्र, योग व्यतिपात करण भव, चंद्र राशी मग रवि राशी, नक्षत्र वृषभ रोहिणी, गुरु राशी मेष, शुक्र राशी कर्क. विवरण व्यतिपात वर्ज, शास्त्रात्र निर्जला एकादशी, गबाळ एकादशीच्या व्रताचे फळ मिळते, द्वादशी श्राद्ध, राशी प्रवेश नाहीत, राहुकाळ 12:36 नंतर 14:15, सूर्य उदय आणि अस्त 6:02, 19:11. आता आपण पाहू आजची रास. 12 राशीमधून पहिली रास आहे मेष रास. जातकासाठी आजचा दिवस खूप सुंदर राहणार आहे. आज कारोबारमध्ये पुन्हा गती पकडाल, त्यामुळे कारोबारवर पूर्ण लक्ष द्यावे. आता आहे वृषभ रास. नोकरीत असणारे जातक यांना प्रमोशन मिळेल, त्याबरोबर मोठी जबाबदारी पण मिळेल, तसेच तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतरची रास आहे मिथुन रास. आज या राशीचे कोणतेही काम पूर्ण होण्याचे योग आहे. आज तुम्ही मोठी धनराशी खर्च करण्याचे योग आहेत. त्यानंतरची रास आहे कर्क रास. आज कुठेही पुंजी निवेश करताना खूप विचार करून निवेश करावा लागेल. तसंच जर तुमचा व्यवसाय असेल तर तो ठीकठाक चालण्याचा योग आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. आज व्यवसायात असणाऱ्या लोकांना अचानक मोठे लाभ होण्याचे योग आहे. आज तुम्ही तुमच्या परिवारासोबत बराच वेळ घालवाल. त्यानंतरची रास आहे कन्या रास. आज तुम्हाला जर नोकरीमध्ये बदली हवी असेल तर ती मिळण्याची शक्यता आहे, म्हणून त्याकडे लक्ष द्यावे. आज तुम्ही कुठेही धार्मिक जागेवर जाण्याचे विचार करत असाल तर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतरची रास आहे तुळास. तुळराशीच्या लोकांना आज करिअर व कारोबारच्या संबंधित यात्रा करावी लागेल. तुमचे प्रभावी लोकांसोबत संबंध चांगले बनतील. त्यानंतरची रास आहे वृश्चिक. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. आज कोणत्याही कामात घाई करायची नाहीतर तुमची चूक तुमच्यावरच भारी पडेल. त्यानंतरची रास आहे धनु. आज धनुराशीच्या जातकांनी आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे. तसेच मकर राशीच्या जातकांना आज कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलायचे आहे. आज आपल्या खानपानावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यानंतर कुंभ रास. आज या राशींना मान सन्मान मिळण्याचे योग आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींपासून सांभाळून राहायचे आहे. त्यानंतरची रास आहे मीन रास. मीन राशीच्या जातकांना धन आणि वे याचा मे बरोबर घालावा लागेल. आज आपल्या व्यक्तिमत्व लोकांवर प्रभाव करणारे राहील. तर हे होते आजचे राशी भविष्य. पाहत रहा शंखनाद. पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्यासह. नमस्कार. वाघमारे भिवापुरी मिरची, साधारण मिरची पावडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ